धुळ्यामध्ये पपईचे दर कमी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय. सुरुवातीला पपईचे दर तेजीत होते, मात्र आता फक्त 7 रुपये किलो प्रमाणे दर मिळतोय. पपईचा उत्पादन खर्चही निघत नाहीये. दर्जेदार पपईला देखील कवडी मोल दर मिळतो, त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. मालेगाव तालुक्यातल्या कुकाणे शिवारातल्या कांदा चाळीवर अज्ञातानं युरिया मिश्रित पाणी टाकलं, त्यामुळे शेतकऱ्याचा 22 टन कांदा खराब झाला. शेतकऱ्यानं नुकताच उन्हाळी कांदा काढून चाळीत साठवून ठेवला होता. अकोला जिल्ह्याला राज्य सरकारनं 4,49,86,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालं, या नुकसानीपोटी ही मदत आहे. अकोल्यामध्ये 2,500 हेक्टरवर पिकांना अवकाळीचा फटका बसला होता, त्यामुळे 3,651 शेतकरी संकटात सापडले होते. सीबीएसई बोर्डाची पुस्तकं स्वस्त तर परीक्षा फी सुद्धा कमी होणार आहे, कारण केंद्रीय अर्थ मंत्रालयानं सीबीएसई बोर्डाला आयकरात सवलत दिली आहे. किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने, हाउ मेनी लाइव्स हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाउ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. परीक्षा फी तसंच पुस्तकांच्या विक्रीसोबत इतर माध्यमातून होणाऱ्या उत्पन्नावर ही सवलत देण्यात आली आहे. देशभरातील 889 विद्यापीठांच्या UNI रँकिंगमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे 331व्या स्थानावर आहे, तर राज्यातील 54 विद्यापीठांमध्ये हे विद्यापीठ 25व्या स्थानावर आलंय. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ हे राज्यातील 54 विद्यापीठांपैकी 51व्या क्रमांकावर आहे. विद्यापीठांची ही क्रमवारी निराशाजनक असल्याची चर्चा सुरू आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे